मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. तर आजचा टॉपिक आहे नातेसंबंध, म्हणजे ब्लड रिलेशन. म्हणजे जे नातेवाईक आपल्याला त्रास देतात मार्क्स विचारून, आता तेच नातेवाईक आपल्याला फुल मार्क्स देणार. कसे ते पूर्णतः मी स्टार्टपासून एंडपर्यंत शिकवणार. तर चला स्टार्ट करूया. यामध्ये मी काही बेसिक स्टेप सांगणार आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे. म्हणजे आपण काय करायचं, आपण स्टेप बाय स्टेप जायचं. म्हणजे जरी प्रश्न आला आपल्याला, तरी आपण तो कशाप्रकारे सॉल्व्ह करायचा, त्याचे सेक्शन्स कसे करायचे, ते आपण आज शिकणार आहोत. म्हणजे काय करायचे, जेव्हा प्रश्न पडेल त्याच्या पहिल्यांदा सेक्शन्स बनवायचे, ते सेक्शन कोणत्या पद्धतीने बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला लक्ष द्या. पहिलं काय करायचं आहे, याच्यामध्ये मी तीन भाग केले. कोणते भाग? एक भाग आहे तो अप्पर जनरेशन. म्हणजे काय म्हणायचं मला, वरची पिढी. म्हणजे वरची पिढी. या वरच्या पिढीमध्ये कोण येतं आपल्या सोडून, आपली जी वरची पिढी, आपल्या वरच्या पिढीमध्ये कोण कोण येतं सांगा बरं तुम्ही. आपल्या वरच्या पिढीमध्ये येतात आपलं आई वडील, आजी आजोबा, काका काकू, हे आपले वरची पिढी. म्हणजे जेव्हा असं काही रिलेशन येतील तेव्हा आपल्याला काय करायचं सांगा बरं. तर ते रिलेशन आपण कोणत्या एरोने दर्शवूया, आपण अप्पर एरोने दर्शवूया. लक्षात आहे तुमच्या? म्हणजे आजी आजोबा, आई वडील, काका काकू असे आपले रिलेशन आले, त्याला म्हणायचं वरची पिढी, अप्पर जनरेशन. ते कशा प्रकारे दर्शवायचं, तर वरती बाण करायचंय, अप्पर एरो करून आपण दर्शवायचे. म्हणजे आपण हे काही ठोकताळे आपण लक्षात आणले, लक्षात ठेवले, तर आपल्याला कन्सेप्ट समजून आपलं उत्तर काढता येईल. म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही मी सोडवते तसं सोडवायचं नाही, तुम्ही काय करायचं, तो कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. आणि म्हणजे आपल्याला प्रत्येक गणित ब्लड रिलेशनवरती सोपं जाईल. पुढचं काय आहे, म्हणजे आपली पिढी, म्हणजे आपलं जनरेशन, म्हणजे ही आपली पिढी. आपली पिढी हे कोणत्या एरोने दर्शवायचं ते पण लक्षात घ्या. तो आडव्या एरोने दर्शवायचं. एक तर असा एरो करा किंवा असा एरो करा, कसं एरो करा. म्हणजे या पिढीमध्ये कोण येतं, या पिढीमध्ये आपण स्वतः येतो. आपण स्वतः, आपला भाऊ, आपली बहीण, आपले चुलत भाऊ, आपली चुलत बहीण, असे रिलेशनमध्ये येतात आपली पिढी. म्हणजे एका लेवलची पिढी. म्हणजे समजते का तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करतो. एक वरची पिढी, एक आपली पिढी आणि आपल्यापेक्षा खालची पिढी. म्हणजे तिसरा भाग काय असेल, लोअर जनरेशन. म्हणजे खालची पिढी. आता तुम्हाला लक्षात येईल की हा खालची पिढी आहे ते कोणत्या एरोने दर्शवता येईल, हा डाउनवर्ड एरोने आपल्याला दर्शवता येईल. बरोबर. आता तुम्हाला गेस तर नक्कीच येईल की खालच्या पिढीमध्ये कोण कोण येते. खालच्या पिढीमध्ये कोण येणार, आपला मुलगा, आपली मुलगी, आपला पुतण्या, आपली पुतणी, असे जे येतील रिलेशन ते आपल्या खालच्या पिढीमध्ये येतात. म्हणजे पहिल्यांदा आपण काय समजून घेतो, एरो समजून घेतो. बरोबर, लक्षात येते. एक वरची पिढी, एक आपली पिढी आणि खालची पिढी. म्हणजे कोणत्या प्रकारचा एरो आपल्याला करायचा आहे हे आपण नीट समजून घ्यायचं. ही झाली प्राथमिक स्टेप, पहिली स्टेप आहे. याच्यानंतरची स्टेप काय असेल, आता दुसरी स्टेप कोणती, दुसरी स्टेप कोणती. म्हणजे पहिला तुम्हाला सांगितलं मी अप्पर, आपली पिढी, लोअर जनरेशन. दुसरी पिढी काय की मेल आणि फिमेल यांच्या जोड्या बनवायच्या. मेल आणि फिमेल म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या जोड्या बनवायच्या. यांच्या जोड्या म्हणजे काय असणार, हे असेल जोडप, म्हणजे कपल. म्हणजे जेव्हा कपल डायरेक्ट देतील, म्हणजे आपल्याला सांगतील की ए हा बीचा नवरा आहे किंवा बी ही एची पत्नी आहे, असं तर असं सांगितल्यानंतर आपण काय करायचं, कशा प्रकारे मांडणी करायची ते आपल्याला सांगायचं. म्हणजे एक मेल असेल तो तुम्ही काय करायचं, तो नेहमी पुढे लिहायचा. जस सुरुवातीलाच उदाहरणामध्ये आपल्याला तसं वाक्य आलं तर फिमेल हा तुम्ही शेवटी लिहू शकता. आता मेल जेव्हा, म्हणजे पुरुष जेव्हा येईल, त्याला तुम्ही काय करायचं, तुम्ही छोटंसं प्लस साईन द्यायचं आणि स्त्रीला तुम्ही छोटंसं मायनस साईन द्यायचं. म्हणजे आपल्याला काय कळतं की पुरुष कोणता आणि स्त्री कोणता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, एकतर मोठं प्लस साईन लिहा किंवा एक एरो तयार करा, असा एरो लिहा. म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्हाला कल्पना येईल की हे जोडपं आहे आणि यातील पुरुष हा हा आहे आणि स्त्री ही ही आहे. म्हणजे आपल्याला एकतर त्यांचं क्लासिफिकेशन करता आलं, म्हणजे आपल्याला सोपं जातं. ही आहे आपली दुसरी स्टेप. चला तर तिसरी स्टेप काय लक्षात घ्या. पुढची स्टेप काय असेल, तर याच्या पुढची स्टेप काय असतं, काही वेळेस आपल्याला संबंध हे डायरेक्ट दिले असतात. म्हणजे काय असतं, ए बी सी डी अशा प्रकारे दिलं असतं. म्हणजे काय करायचं आपल्याला, जेव्हा आपल्याला नावांचा उल्लेख नसेल आणि जेव्हा ए बी सी डी असेल तेव्हा अजिबात घाबरायचं नाही. क ब क ड अशा प्रकारे फॅक्टर्स डिनॉमिनेटर्स ते आपल्या उदाहरणामध्ये यूज करतात. म्हणजे अजिबात घाबरायचं नाही आपण.
म्हणजे अशा ही एक प्रकारची सवय आपण रुटीनमध्ये लावून घ्यायची. जेव्हा नाते संबंध आपण शिकतोय तेव्हा म्हणजे कसाही प्रश्न पडू द्या, आपल्याला अजिबात घाबरायचं नाही. म्हणजे आपण अगोदरच तयारी करून ठेवायची कशा प्रकारे प्रश्न पडेल, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडू द्या, अजिबात घाबरायचं नाही, अजिबात काळजी करायची नाही. ओके, हे आहे आपलं नातेसंबंधमध्ये बेसिक फॅक्टर जे आपल्याला समजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवताना त्याचा उपयोग करायचा, बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची झाली तर काय करावं लागेल की एक हे नाते सोडून, म्हणजे मी तुम्हाला जे अप्पर जनरेशन, मिडल जनरेशन आणि लोअर जनरेशन हे सोडून मी तुम्हाला अजून काही नाते असतात ती कशाप्रकारे सोडवायचे हे सांगेल. तुम्हाला व्हिडिओच्या लास्टपर्यंत कळून जाईल की कशाप्रकारे सोडवून, म्हणजे कोणते रिलेशन्स असतात, जसं की असतं ब्रदर इन लॉ असतो, सिस्टर इन लॉ असतो, मेहुणा असतो, मेहुणी असते, सासरा असतो, सासू, अशा प्रकारे रिलेशन्स जे आहेत ते जरी इन्क्लूड झाले आपल्या उदाहरणामध्ये तरी घाबरायचं नाही, आपण ते शेवटपर्यंत सगळं काही शिकणार आहोत. ओके, जर बेसिक झालं असेल तर आता आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण सुरू करू. चला पहिला प्रश्न घेऊया, नातेसंबंधामधला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे आता आपण ज्या बेसिक गोष्टी शिकल्या त्या आपण उदाहरणासहित इम्प्लिमेंटेशन करायच्या, की कशा पद्धतीने शिकलेल्या गोष्टी उदाहरण सोडवताना आपण वापर करतो. चला तर पहिल्यांदा प्रश्न वाचूया, आपण काय लिहिलंय तो. जर पी हा एमचा भाऊ आहे, क्यू हा एमचा मुलगा आहे, पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेले आहे, एम आणि एस ह्या बहिणी आहेत, तर एसचे क्यूशी नातेसंबंध काय? तर मित्रांनो, मी सांगतोय मी सोडवे तर सोडवायचं नाही, तुम्ही माझ्यासोबत सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय की आपलं काय चुकतंय आणि चुकलंच पाहिजे मित्रांनो, मी अगोदरपासून सांगतोय, चुकल्याशिवाय कळत नाही. तर चला प्रयत्न करा तुम्ही माझ्यासोबत. तर आपण प्रश्न हा स्टेप बाय स्टेप असतोय, म्हणजे प्रश्न हा काट छाट करत वाचत जायचं, डिसेक्शन करायचं प्रश्नाचं आणि मग आपल्याला छोटं 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 वाचत वाचत सोडवत जायचं. काय बरं, पी हा एमचा भाऊ आहे म्हणजे एका जनरेशन, समजतंय, एकच जनरेशन. पी हा एमचा भाऊ आहे म्हणजे पी हा एमचा भाऊ आहे. पी हा काय आहे, मेल आहे म्हणजे पुरुष आहे, भाऊ दिले म्हणजे याला मी प्लस लिहिणार. एमचं जेंडर आपल्याला माहीत नाही. क्यू हा एमचा मुलगा आहे, क्यू हा एमचा मुलगा आहे म्हणजे एमचा क्यू हा मुलगा आहे, म्हणजे हे क्यू आहे ते प्लस मध्ये येणार, बरोबर, समजतंय. क्यूचं जेंडर म्हणजे क्यूचं क्यू पुरुष आहे का स्त्री आहे, उदाहरणामध्ये आपल्याला समजते की क्यू हा एमचा मुलगा आहे. एमचं अजून जेंडर आपल्याला कळालं नाही की तो पुरुष आहे का स्त्री आहे. चला पुढचं वाचा, पीची मुलगी आर, पीची मुलगी आर, पीची मुलगी आर, आर काय मुलगी आहे म्हणून मी काय लिहिलं, वजा लिहिलं. पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालं आहे. कपल आलं बघा, टी कपल हा पुरुष झाला, कपलला मी काय लिहिलं, एक मोठा प्लस लिहा किंवा एक मोठा ॲरो बनवत चला. आता इथं मी प्लस लिहिलंय कारण की टी पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेले आहे, बरोबर. आता पुढं वाचूया, एम आणि एस ह्या बहिणी आहेत, एम आणि एस ह्या बहिणी आहेत, बरोबर. म्हणजे हे पी एम आणि एस हे भाऊ बहीण झाले, बरोबर. म्हणजे मला एम पण कळालं काय की ती एक स्त्री आहे, कारण की एम आणि एस ह्या बहिणी बहिणी आहे, म्हणजे मायनस मायनस बहिणी आहे. तर एसचे, एस कुठं आहे मित्रांनो, एसचे क्यूशी नातेसंबंध काय, एसचे क्यूशी नातेसंबंध काय. म्हणजे समजा जर मी क्यू असेल आणि माझ्या आईची बहीण माझी कोण लागते सांगा बरं, मग माझ्या आईची बहीण माझी कोण लागते, तर ती लागते मित्रांनो मावशी. म्हणजे क्यू आणि एस चं रिलेशन काय असेल, क्यू एस ही क्यूची मावशी असेल मित्रांनो. म्हणजे ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन काय दिले तुम्ही, आई मावशी बायको बहीण, सांगा काय येतं उत्तर, उत्तर येतंय मावशी, समजतंय. बघ प्रश्न किती मोठा आहे, उत्तर किती छोट्यामध्ये आणलंय, बरोबर. दुसऱ्या टॉपिक सारखं आहे का, याच्यामध्ये खूप सारी समीकरणं आहेत आणि त्याला आम्ही सोडवतोय सोडवतोय सोडवतोय, अजिबात नाही. एवढ्याच ऑप्शनमधून, एवढ्याच क्रियेमधून मी उत्तर काढलं, बरोबर. म्हणजे याचा ॲडव्हान्टेज आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये मिळतो, बरोबर. चला तर आपण स्टेप बाय स्टेप एक 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 गणित सोडवून जाऊया, म्हणजे आपल्याला पूर्ण कन्सेप्ट आपला क्लिअर होईल. ओके, चला तर पुढचा प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आपण सोडवला आहे, आता दुसऱ्या प्रश्नाकडे उडूया. हळूहळू आपल्याला कन्सेप्ट क्लिअरन्सकडे जायचं आहे, म्हणजे आपण ज्या पद्धती वापरतो त्या प्रत्येक प्रश्नामध्ये वापरल्यानंतर आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचलं पाहिजे. चला तर दुसरा प्रश्न काय बघूया. दुसरा प्रश्न काय आहे, दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण आहे, तर दिलीपची आई अलकाची कोण. मी प्रत्येक वेळेस सांगतो की क्वेश्चनचा काय करायचं, डायसेक्शन, कट कट खेमा बनवायचा आपल्याला,
क्वेश्चनचा क्वेश्चनचा खेमा बनवल्यानंतरच आपल्याला उत्तर मिळणार आहे मित्रांनो. म्हणून डिस्क्रीट अमाऊंट ऑफ व्हॅल्यू मध्ये आपल्याला प्रश्न वाचत जायचं छोटं छोटं. बरं, दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण आहे. दिलीपची आई, दिलीपची आई म्हणजे ही आई, त्याच्या खालती जनरेशन काय येते, दिलीप. बरोबर, दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण आहे म्हणजे हे वडील कुणाचे, वडील अलकाचे, पटतंय का, अलकाच्या वडिलांची बहीण आहे म्हणजे दिलीपची आई अलकांच्या वडिलांची बहीण आहे म्हणजे हे दोघांचं रिलेशन कसं आहे, भाऊ आणि बहिणीचं. पटतंय का, भाऊ आणि बहिणींचं रिलेशन आहे ते दोघांचं. चला, तर दिलीपची आई अलकाची कोण म्हणजे आपल्याला ह्या दोघांचं रिलेशन विचारलं. दिलीपची आई अलकाचे कोण, तर बघा सांगा, समजा मी अलका आहे का, मी अलका नाही समजा म्हटलंय मी. जर मी अलका असेल तर माझ्या वडिलांची बहीण माझी कोण लागते, माझ्या वडिलांची बहीण माझी कोण लागते, माझ्या वडिलांची बहीण माझी आत्या लागते. पटतंय ना, माझ्या वडिलांची बहीण कोण लागते, आत्या. म्हणजे दिलीपची आई ही अलकाची आत्या आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये काय बघावं लागेल, बरोबर आहे का, आत्या ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक दोन आत्या. हा, मी सांगतो तसंच करायचं मित्रांनो, सोप्या सोप्याकडून अवघडाकडे जायचंय, छोट्या छोट्या व्हॅल्यूकडून पूर्ण उदाहरणाचा सारांश आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे. समजतंय? चला, पुढच्या प्रश्नामधून तुम्हाला नक्कीच कन्सेप्ट क्लिअर. आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, पुढच्या प्रश्नामध्ये थोडं फसव सांगितलेलं आहे. म्हणजे फसव कसं, आपल्या समजेलच प्रश्नच घेऊया आपण. अरुण म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे, तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते. अजिबात घाबरायचं नाही, आयोगाचा प्रश्न हे नक्कीच एका मिनिटात जास्तीत जास्त सोडवायचे प्रश्न असतात, त्याला ट्रिक्स असतात, त्याला काहीतरी कसोट्या असतात, त्याच्याशिवाय प्रश्न आयोग देत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणत्याही प्रश्नाकडे बघताना त्यांचा असा मानस असतो की तो जास्तीत जास्त एका मिनिटात तुम्ही तो प्रश्न सोडवायचा, म्हणजे तो प्रश्न अवघड अजिबात नसतो. बघ काय म्हणते, अरुण म्हणाला, अरुण कुठं आहे बघू, अरुणला एक कन्सिडर करू आपण, हे तर अरुण आहे. अरुण काय म्हणाला की एक मुलगी आहे की ही मुलगी माझ्या आईच्या, म्हणजे हे वरची जनरेशन कोण झाली, आई, ह्या माझ्या आईच्या नातवाची, नातवाची म्हणजे अरुणच्या मुलाची, म्हणजे ही आईचा नातू झाला. बरोबर पटतंय का, अरुण काय म्हणतोय की ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची, बरोबर, म्हणजे तो अरुणचा मुलगा असेल, नातवाची बायको आहे, म्हणजे हे कपल झालं. अरुण काय म्हणतोय की माझ्या आईच्या नातवाची बायको आहे ही मुलगी, तर अरुणचे त्या मुलाशी नाते कोणते. बघ, जर अरुणचा हा मुलगा झाला आणि अरुणच्या मुलाची ही बायको झाली, तर त्यांनी काय विचारलं की अरुणचं आणि या मुलाचं नातेसंबंध काय, सांगा बरं. चला, म्हणजे माझ्या मुलाची बायको माझी कोण लागते, माझी कोण लागते, माझी सून लागते, म्हणजे तिचा मी कोण लागतो, सासरा लागतो. समजते, एवढंच कन्फ्युजन आहे, जास्त कन्फ्युजन नाही आहे. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की मला वरून खाली जायचंय, परत खालतून मला अरुणचा हा मुलगा लागतो, त्याची ही बायको लागते, तर मी कोण, तर मी आहे सासरा. समजते, तर उत्तर बघा आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक चार उत्तर आहे सासरा. समजते मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघू, म्हणजे आपला अजून आपण टुवर्ड्स परफेक्शन जाऊया. चला प्रश्न वाचा अगोदर. जर ड हा बचा नातू असेल, क हा बचा मुलगा असेल आणि अ हा क चा आजा असेल, तर ड चे अशी नाते काय. अरे बाबा, डोका उठवायला लागलं बा, काय सुचना, अजिबात तसं काय म्हणायचं नाही, सुचतं, फक्त धीमे 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 जायचं आपलं. चला वाचा. जर ड हा बचा नातू असेल, ड काढा, ड हा बचा नातू असेल, म्हणजे मध्ये कोणतरी आहे, ड हा बचा नातू आहे. लेवल्स ऑफ जनरेशन मी लिहितोय, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. क हा बचा मुलगा आहे, क हा बचा मुलगा आहे, म्हणजे इथं कोण आलं, क आलं का, क हा बचा मुलगा आहे. बरोबर, नंतर अ हा क चा आजा आहे, अ हा क चा आजा आहे. मित्रांनो मला इथे लिहावं लागेल, सॉरी चुकलं, बरोबर
अ हा क चा आजा असेल, अ हा क चा आजा असेल म्हणजे क च्या वडिलांचे वडील अ आहेत। तर ड चे अ शी नाते काय, तर ड चे अ शी नाते काय मित्रांनो, समजतंय सर? अजून एकदा लक्ष द्या, अजून एकदा सांगतो, जर ड हा ब चा नातू आहे बरोबर, एक दोन तीन जनरेशन सोडले मी, नंतर क हा ब चा मुलगा आहे, ब चा मुलगा म्हणजे खालती एरो, क हा ब चा मुलगा आहे, अ हा क चा आजा आहे, अ हा क चा आजा आहे म्हणजे ब च्या पण वरती जनरेशन जाते, तर ड हा अ शी नाते काय म्हणजे सगळ्यात वरचा माणूस सगळ्यात शेवटचा माणूस यांचं नातं काय, हे त्यांनी प्रश्नामध्ये विचारलं मित्रांनो। तर काय असते बघा की तुम्ही सांगा, समजा मी इथे आहे, मी स्वतः आहे, माझे वडील, त्यांचे वडील आणि त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबांचे वडील कोण लागतात, पंजोबा। म्हणजे जर मला अ आणि ड चं रिलेशन काढायचं झालं तर मी काय सांगेल, तर हे रिलेशन कसं असेल, अ आणि ड चं पंतू आणि पंजोबा, माझ्या वडिलांच्या वडिलांचे वडील माझ्या आजोबांचे वडील माझे पंजोबा लागतात, तर त्यांचं माझं रिलेशन काय, तर पंतू आणि पंजोबा हे आम्हा दोघांचं रिलेशन असेल। लक्षात आहे, मग ऑप्शनमध्ये जाऊया, काय ऑप्शनमध्ये बघा, बाप मुलगा भाऊ भाऊ आजोबा नातू पंतू पंतोबा, काय ऑप्शन क्रमांक चार, ऑप्शन क्रमांक चार पंतू आणि पंतोबा, हा प्रश्न पडला मित्रांनो राज्यसेवेला। आता कसं होतं, मी जर अगोदर तुम्हाला सांगितलं असतं की हा प्रश्न राज्यसेवेचा, तुमची तारांबळ उठली असेल पहिल्यापासून, म्हणून मी सांगितलं नाही मित्रांनो। प्रश्न सोपे असतात, आपण त्या प्रश्नांचा भाऊ करतो, त्या लेवल ऑफ एक्झामच्या आपण काय करतो, तुलना करायला प्रयत्न करतो की बाबा हे प्रश्न आलेला अवघड असेल, म्हणून आपण तसं करायचं नाही, सोप्या सोपं मी म्हणलं बघा, धीमे 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 जायचं आपल्याला। मग उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार पंतू आणि पंतोबा। आत्तापर्यंत घेतलेले प्रश्न आणि आपण घेतो ते प्रत्येक आयोगाचेच प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या, आपण कुठलेही इकडले तिकडले प्रश्न घेत नाहीत, आयोगाचेच पडलेले प्रश्न घेतो। का आयोगाचे पडलेले प्रश्न घेतोय, कारण की आपल्याला आयोगाचा एक तर्क वितर्क आपल्या लक्षात आला पाहिजे, आयोगाची मेंटॅलिटी आपल्या लक्षात राहिली पाहिजे की आयोग कोणत्या विचारांनी विचार करतोय। हां, म्हणजे याला म्हणतात हॅकिंग। प्रत्येक वेळेस मी सांगतो की प्रत्येक प्रश्नपत्रिका हॅक केली पाहिजे, प्रत्येक प्रश्नपत्र हॅक करणे म्हणजे काय, ज्याने प्रश्नपत्रिका काढलेली आहे त्याच्या विचारांशी जुळवून घेणं, म्हणजे प्रश्नपत्रिका कधी अवघड असते, कधी सोपी असते, कधी मीडियम असते, बरोबर, म्हणून विचारांशी जुळवून घ्यायचं आहे। आणि एक लक्षात ठेवायचं, मी परत एकदा सांगतो की आयोग हा एक प्रश्न गणिताचा एकच मिनिट जास्तीत जास्त, मग त्या तुमच्या नॉर्मल स्किल येतात, तुमच्या लॉजिकल स्किल येतात, तुमचा कॉमन सेन्स येतो आणि तुम्ही केलेला सराव येतो, या चारही गोष्टींचा परिपाक केला की मग गणित आपल्याला सोपं जातं, लक्षात येते? चला अजून एक प्रश्न घेऊया आणि बघू अजून आपला कन्सेप्ट किती क्लिअर होतो। चला मित्रांनो एक प्रश्न घेऊया, चला प्रश्न वाचा, काय म्हणते प्रश्न, की फरजाना आणि तस्लिमा बहिणी आहेत, अलीम व अकबर भाऊ आहेत, अलीमचा मुलगा महम्मद तस्लिमाचा भाऊ आहे, तर अकबरचे फरजांशी काय नाते आहे, बरोबर, अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही, स्लो बाय स्लो घ्या। पहिलं वाक्य वाचायचं, मग एक स्टेटमेंट राईट डाऊन करायचं, काय आहे पहिलं वाक्य, फरजाना आणि तस्लिमा, फरजाना फरजाना आणि तस्लिमा काय आहेत, या बहिणी बहिणी आहेत, बरोबर, अलीम व अकबर हे भाऊ आहेत, अलीम अकबर हे भाऊ भाऊ आहेत, अलीमचा मुलगा कुठं आहे, अलीमचा मुलगा महम्मद तस्लिमाचा भाऊ आहे, अलीमचा मुलगा महम्मद, अलीमचा मुलगा महम्मद हा तस्लिमाचा भाऊ आहे, म्हणजे याच्यावर एक सेंटेन्स काढतो की हे तिघेही भाऊ बहीण आहेत, फरजाना तस्लिमा आणि महम्मद। तर अकबर जे फरजांशी नातं काय, अकबरचे, आता अलीम ह्या सगळ्यांचा कोण आहे, वडील आहे, बरोबर, तर अकबरचं अकबरचे महम्मदशी संबंध काय, तर काय झालं, अलीम अकबर भाऊ भाऊ आहेत, अलीमचं वडील, अलीम हे महम्मदचे वडील आहेत, अकबर आणि महम्मद याच्यामध्ये काय रिलेशन असेल, अकबर हा महम्मदचा काका असेल। फरजाना तस्लिमा महम्मद काय झाले, भाऊ बहीण झाले, बरोबर, अलीम आणि अकबर हे भाऊ भाऊ होते, म्हणजे मी एक म्हणू शकतो की महम्मदचे वडील अलीम आहेत, म्हणजे अलीम हे तिघांचे पण वडील आहेत, अलीमचा भाऊ अकबर आहे, म्हणजे अकबर आणि महम्मद कोण झाले, अकबर हा महम्मदचा काका झाला मित्रांनो, लक्षात येते तुम्हाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर असतं। हे आहेत प्रश्न, म्हणजे आपल्याला जेवढा जेवढा सराव जास्त करू आपण
तेवढं तेवढं याच्यामध्ये आपल्याला सुपिरियरिटी जाते, एक्झाममध्ये फ्लुएन्सी मिळेल या टॉपिकमध्ये, नातेसंबंधामध्ये. लक्ष येते? म्हणून आता काय करायचं, तुम्ही भरपूर सराव करायचं, आपला व्हिडिओ वारंवार बघायचा, समजत नसेल कन्सेप्ट कोणता, आणि नातेसंबंधाचा प्रश्न आत्तापासून अजिबात चुकायचा नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. नाव तर तुम्हाला माहीत आहे, नितेश सर, आणि आपल्या चॅनलचं नाव आहे स्पर्धाकर. धन्यवाद.